नमस्कार मी उगम कुलकर्णी. नमस्कार मी विभूती जोशी. आपल्या छावणू सेंटरच्या परिवाराकडून कळकळीची विनंती. आपल्याला धा रोगाशी आहे रुग्णाशी नाही, त्यामुळे पसरव नका, घरात राहा, सुरक्षित राहा. शासनाला व पोलिसांना सहकार्य कर. धन्यवाद. मुंबईमधील अंधेरी पश्चिम परिसरातील असंख्य युवा कार्यकर्त्यांच्या छावा क्रांतीवीर सेनेमध्ये जाहीर प्रवेश संपन्न झाला. यावेळी मुंबई कोकणचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर विशे यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य स्थानी कार्यरत असलेल्या छावा क्रांतीवीर सेनेत दिवसागणिक असंख्य कार्यकर्ते हे प्रवेश घेत असून संघटनेत येणाऱ्यांचा ओघ वाढताना दिसत आहे असे सांगितले. युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रेरणादायी व सर्वसमावेशक असलेल्या नेतृत्वाला युवकांची पसंती मिळत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेत अनेक प्रवेश सोहळे होत आहेत. तळागाळातील समाजघटक, शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, महिला यांच्याशी निगडीत समस्यांना न्याय मिळवून देणारी संघटना म्हणून संघटनेची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे. संघटनेत नियमित असंख्य तरुण कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी जोडले जात आहेत. मुंबईसारख्या महानगरामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे वलय असताना देखील करण गायकर यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला प्रभावित होऊन सामाजिक क्षेत्रात काम करणारी युवकांची एक नवी फळी होताना दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये संघटनेचे होणारे अधिवेशन लक्षात घेता छावा क्रांतीवीर सेनेमध्ये मोठ्या असेच विविध भागातील कार्यकर्त्यांचे प्रवेश सोहळे पार पडणार असल्याचा शब्द संघटनेचे रमेश पांडे, अंधेरी संपर्क प्रमुख दुर्गेश कामठेकर, कार्याध्यक्ष अंधेरी पश्चिम दिनेश खडतरे, अंधेरी पश्चिम अध्यक्ष यांनी दिला आहे. या प्रवेश सोहळ्याला मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी येणाऱ्या काळामध्ये राजकीय पक्षांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी म्हणून छावा क्रांतीवीर सेना ही संघटना उभी असणार आहे. पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक विधायक कामं ही आपल्या सर्वांना करायची असून संघटनेचे प्रस्थ व नाव लौकिक वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे महत्त्वाचे आहे. युवक व तरुणांनी पक्षीय राजकारणात सहभागी न होता सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेचे व्यासपीठ स्वीकारणे गरजेचे आहे. संघटनेच्या माध्यमातून राजकीय पक्षांची सुरू असलेली मक्तेदारी आपल्याला संपवायची असून राजकीय पक्ष हे जनतेच्या हिताची कामे न करता स्वतःच्या कुटुंबाला मोठे करण्याचे काम करतात. केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा त्वरित रद्द करा व 8 डिसेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला छावा क्रांतीवीर सेनेचा सुद्धा जाहीर पाठिंबा असणार असल्याचे करण गायकर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शिवचरित्रकार व संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील भोर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आजपर्यंतचा संघटनेचा प्रवास समजावून सांगितला. याप्रसंगी छावा क्रांतीवीर सेनेचे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. छावा न्यूज 100 मराठीसाठी रुपेश जगे, मुंबई. आपल्या छावा न्यूज 100 मराठी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.